जय श्री राम। आजच्या परिभागामध्ये रावणाचा जन्म नेमका कसा झाला हे पाहणार आहोत। ब्रह्मदेवाचा पुलस्ती नावाचा मुलगा होता, तो मोठा ज्ञानी होता, चारी वेद त्याला येत होते, सूर्यासारखा तो तेजस्वी होता। त्याने फार मोठे तप केलं होतं। तृणबिंदूची मुलगी देववर्णी ही पुलस्तीची पत्नी, त्यांना विश्रवा नावाचा मुलगा झाला। याला भारद्वाज ऋषींनी आपली कन्या महासती ही दिली। त्यांचा हा पुत्र हाच कुबेर, विश्रव्याच्या वंशातला म्हणून त्याला वैश्रवण असे म्हणतात। त्याने घोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले। त्याने कुबेराला लंकेचं फार मोठं राज्य दिलं, शिवाय देवांचं पुष्पक विमान दिलं। लंकेचं राज्य महासागरात होतं। पुरीची लंका ब्रह्मदेवाने निर्माण केलेली होती, पण सुमालीचा पराभव करून ती पुन्हा आपल्या ताब्यात घेतली। ती कुबेराला मिळाली ते पाहून सुमालीला चीड आली। लंका परत मिळवण्यासाठी त्याने पुष्कळ विचार केला। आपली कन्या कैकसी ही विश्रव्याला देवी म्हणून कुबेरासारखे सुंदर आणि शूर पुत्र तिला होतील, मग त्यांना लंका जिंकून घेता येईल असा त्याने विचार केला। नंतर काय आला, तो ब्राह्मणाचा वेश घेऊन विश्रवाच्या आश्रमाजवळ आला। त्याच्याबरोबर कैकशी होती। त्याने अत्यंत नम्रता दाखवून, आपण दरिद्री ब्राह्मण आहोत, आपली कन्या कैकशी हिचा पत्नी म्हणून स्वीकार करावा अशी विश्रव्याला विनंती केली। पण विश्रव्याला त्याच्या मनातील कपट कळले नाही, त्याने तिचा स्वीकार केला। पुढे कैकशी त्याच्यापासून गर्भवती झाली, पण गर्भधारणा संध्याकाळी राक्षस वेळ झाली, त्यामुळे विश्रवा पत्नीला म्हणाला, भलत्या वेळी मला तू बोगदान मागितले, त्यामुळे तुझ्या पोटी पुत्र राक्षस होते, तामसी होती। त्याचे बोलणे ऐकून कैकशी विनवण्या करू लागली, एक तरी पुत्र माझ्या पोटी सात्विक होऊ दे। अशी तिने त्याला विनवले। तिला पुढे जे पुत्र झाले ते म्हणजे रावण, कुंभकर्ण आणि विभीषण। शूर्पणखा व ताटिका या दोघी त्यांच्या बहिणी। रावण दिसण्यात फार तेजस्वी होता, बलवान होता, विद्वान होता हे खरं, पण फार अहंकारी होता। कुंभकर्ण जन्माला आला तेव्हा त्याने मोठ्याने टाव पडला, त्यामुळे पृथ्वी डळमळली। विभीषण सात्विक मनाचा होता, ते तिघेही थोडे मोठे झाल्यावर तप करू लागले। रावणाने शंकराची, कुंभकर्णाने ब्रह्मदेवाची, विभीषणाने विष्णूची आराधना केली। त्यांच्या तपश्चर्येने ब्रह्मदेव प्रसन्न झाला। त्याने तिघांना वर मागण्यास सांगितलं। रावणाने वर बघितलं, इंद्रासह सर्व देव, सर्पादी सर्व कोटी यांना बंदी करण्याचं सामर्थ्य मला मिळावे, तसेच त्यांनी माझी आज्ञा पाळली पाहिजे, मला संतती संपत्ती विद्या सर्व कला याव्यात। महाकराक्रमी अशा कुंभकर्णाला सर्व देव आधीच भेले होते। त्याने वाटेल तो वर मागितला तर तो आपला नाश करील हे निश्चितच असे त्यांना वाटले, तेव्हा त्याची बुद्धी वर मागण्यापूर्वी फिरव असं त्यांनी देवी सरस्वतीला सांगितलं। तिने त्याप्रमाणे केलं। कुंभकर्णाने त्या ब्रह्माच्या अवस्थेतच वर मागितलं, मी कायमचा झोपणार। ब्रह्मदेवाने वर त्याला दिला, लगेच त्याला गाढ झोप लागली। पित्याचे प्रेम मनात जागे होऊन विश्रव्याला वाटले, आपला मुलगा कधीतरी जागा हवा व त्याला खायला प्यायला मिळावे। तेव्हा त्याने ब्रह्मदेवाकडून त्या कुंभकर्णासाठी वर मागून घेतला, 6 महिन्यांनी एकदा जागा हो, त्यावेळी त्याला सर्व सुख मिळ। ब्रह्मदेवाने तथास्त म्हटले, विभीषणाने विष्णूची भक्ती मनशांती आणि विष्णूचे दर्शन हो असा वर मागितला, तसेच त्याने सत्संगती वासना जय अविद्येसनास विकराव जय हे वर मागून घेतले। ब्रह्मदेवाने त्याला इष्ट वरदेव म्हटले, श्री रघुवीर तुला भेटे, तुझ्या भूतलावरती विष्णूचा अवतार होणार आहे, ते तुला नक्की भेटतील, तेच तुला चिरंजीव करते असं म्हणून तथास्त म्हणले। अशा प्रकारे मात्र रावणाचा जन्म, रावण कुंभकर्ण विभीषण यांचा जन्म ह्या भूतलावरती कसा झाला, नेमका कसे नेमकं अद्भुत असं श्रीराम प्रभूंची आख्यायिका आहे, लोभनीय अशी आख्यायिका। कितीही मनुष्य ओलांडे असला पण त्यामध्ये जर अहंकार घुसला तर अधोपतनाला ते मनुष्य स्वतः स्वतःला कारणीभूत ठरतो हे मात्र खऱ्या अर्थाने रावणाकडून शिकलं पाहिजे। अशा प्रकारे जर बघितलं तर आजचा हा परिभाग रावणाचा जन्म कसा झाला हे बघितलं। आता पुढील भागात बघू रावण कुंभकर्ण नेमकं कशा प्रकारे मात्र देवांना छळतात, पुन्हा लंका कशा प्रकारे मिळवतात हे बघणार आहोत।